नमस्कार मित्रांनो, सफर प्रतीक सोबत मी प्रतीक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवायचं मोमेंट आलेला आहे, तर आज आपण अशा एका प्राण्याची गोष्ट पाहणार आहोत, म्हणजे व्हिडिओ पाहणार आहोत, जे मेल्यानंतर मेलेला असला तरी माणसाच्या मनात त्याच्या जवळ जाण्यासाठी धडकी भरलेली असती की त्याच्या जवळ जावं की नाही ह्या भीतीने तो माणूस, त्याच्या नावाचं दहशत आहे। हे नेमकं कोण आहे आपण आज पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओ पाहूया पूर्ण काय नेमकं ते। सुरुवातीला आपण भोनस या सापाची माहिती घेणार आहोत। हिमोटॉक्सिन म्हणून ओळखला जाणारा साप आहे। तर याच्या आक म्हणजे शरीरावर रुपयासारखे गोल आकाराचे चट्टे असतात, अजगरासारखाच असतो पण तो अजगर नाही आहे। मित्रांनो, विषारी सापाचे एक वैशिष्ट्य आहे, त्याचे दंत, विषारी दंत हे आयुष्यभर तुटल्यानंतर पुन्हा पुन्हा उगवत राहतात। तर हा जो घोणस साप आहे याला सेम अजगरासारखाच दिसतो, पण त्याचा विषय कोणता आहे, ओळखायचा कसा, तर त्याचं तोंड हे त्रिकोणी असतं आणि त्यावर एक रुपयासारखे गोल गोल आकाराचे चट्टे असतात। आणि हा साप गोल वेढा घालून बसलेला असतो आणि त्याची हालचाल अजगरापेक्षा जास्त स्पीडमध्ये असते। मित्रांनो, घोणस सापाचे एक वैशिष्ट्य आहे, तर तो चावल्यानंतर आहे ना ती जखम पूर्णपणे सडते आणि त्या जखमी बाईट झाल्यानंतर ते जो हाताला पट्टी बांधतो आपण, हाताला किंवा पायाला जिथं पट्टी बांधतो चावल्यानंतर, तर तो भाग निकामी होऊ शकतो। तर घोणस या सापाबद बाईट झाल्यानंतर फक्त ती पट्टी बांधू नये, बाकी नाग मांण्यार वगैरे बाकीचे इतर सापांना ती तुम्ही बांधू शकता। आणि या सापाचं असा वैशिष्ट्य आहे की हा साप चावल्यानंतर वेळेवर उपचारान व्यवस्थित उपचार न झाल्यामुळे किडण्या ह्या निकामी होऊ शकतात आणि किडण्या निकामी झाल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो। तर काळजी घ्या आणि सापाला शक्यतो ओळखा। आजगर वेगळ्या जातीतला साप आहे आणि घोणस हा वेगळ्या जातीतला साप आहे। तर बऱ्याच जणांना हा गैरसमज होतो की हा घोणस अजगरासारखा दिसल्यामुळे तो बिनविषारी किंवा अजगर असल्यामुळे तो माणूस डायरेक्ट त्याला मारण्याचा प्रयत्न करतो किंवा पकडण्याचा प्रयत्न करतो, तर तिथं माणसाची चुकी होती आणि त्या चुकी झाल्यामुळे तो माणूस दगावू शकतो। तर काळजी घ्या। आणि पुढे आपण अजून एक प्रजाती पाहणार आहोत सापाची। तर ही दहशत माणसाच्या मनात दहशत अशी असते त्या सापाबद्दल की त्या मेलेला जरी असला तरी त्याला उचलण्यासाठी माणसाची हिंमत होत नाही। बिनकामाची दहशत उपयोगी नाही आहे आणि दहशतीवाल्या प्राण्यांवर जर आपण प्रयोग करायचा प्रयत्न केला तर तिथं आपली खूप मोठी चुकी होऊ शकते आणि आपला प्राण जाऊ शकतो। तर शक्यतो काळजी घ्या। मित्रांनो, घोणस हा साप पिल्ल देणारा साप आहे आणि या सापाचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे सापाचं सर्व सापांचं एक वैशिष्ट्य आहे की ते दुसऱ्या इतर सापांना सुद्धा भक्ष्य म्हणून खाऊ शकतात। उंदीर, बेडूक, पाल असे जे सरपटणारे प्राणी आहेत त्यांना खाऊन ते आपला उदरनिर्वाह करतात। आणि आपण आता नागाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत पुढे। मित्रांनो, नाग हा न्यूरोटॉक्सिन विष असणारा प्राणी आहे, तर हा नर्वस सिस्टीम डाऊन करणारा करतो, कारण की बाईट झाल्यानंतर माणसाचे डायरेक्ट मेंदूवर अटॅक करतो, नर्वस सिस्टीम डाऊन झाल्यामुळं माणसाला कळत नाही नेमकं काय करायचं ते, आणि थोड्या वेळामध्ये माणसाचा मृत्यूसुद्धा होतो। तर हा नाग 20 ते 25 अंडे देणारा प्राणी आहे।
आणि कमीत कमी 20 ते 25 अंडे देतो आणि जास्तीत जास्त 60 पर्यंत देतो आणि 60 ते 62 दिवसामध्ये अंड्यातून बाहेर पिल्लू पडतं. एक दिवसाचं पिल्लू सुद्धा मोठ्या नागा इतकं घातक असतं. तर मित्रांनो, असे पिल्लं वगैरे जर आढळले तर सावधानी बाळगा आणि नागाचा बाईट झाल्यानंतर तुम्ही पट्टी बांधू शकता. फक्त घोणस या प्राण्याला तुम्ही पट्टी बांधू शकत नाही, कारण की तो भाग निकामी होऊ शकतो. तर काळजी घ्या मित्रांनो. आता मला थोडीशीच माहिती आहे या सापांबद्दल, त्यामुळे मी मला जेवढी माहिती आहे तेवढी मी व्यक्त केली. तर अशा प्रकारचे आपल्या निसर्गामध्ये अनेक प्रकारचे विषारी प्राणी आपल्याला आढळून येतील. कोणते बिनविषारी आहेत, कोणते विषारी आहेत, त्यांची माहिती घ्या आणि जास्त धाडस करू नका मित्रांनो. कारण की साप असा प्राणी आहे की तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो इतरांना बाईटसुद्धा करू शकतो. आणि विषारी बिनविषारी जरी असेल तरी आपण तेवढी काळजी घ्या, कारण की माणसाची इम्युनिटी पॉवर जर कमी झाली चावल्यानंतर माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. कारण की सर्वात महत्त्वाची म्हणजे जशी सापाला भीती असते तशीच माणसालासुद्धा भीती असते. भीतीमुळं माणूस हा दगावला जाऊ शकतो. हलक्या काळजाच्या लोकांनी सापाजवळ जाऊ नका, विषारी असो किंवा बिनविषारी असो. धन्यवाद मित्रांनो. आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही. आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सुपर प्रतीकसोबत या चॅनलला आपण पुन्हा एकदा सबस्क्राईब करा.